कोलकाता घटनेच्या निषेधार्थ राज्यातील निवासी डॉक्टरांच्या काम बंद आंदोलनाचा आजचा 8वा दिवस आहे. निवासी डॉक्टरांच्या मागण्यांसंदर्भात कोणतंही ठोस आश्वासन न मिळाल्यानं हा संप सुरूच राहणार आहे. मुंबईतील रुग्णालयांमध्ये गेल्या 7 दिवसापासून निवासी डॉक्टरांचा संप सुरू आहे. त्यामुळे महानगरपालिकेच्या केईएम नायर शेफ आणि कुपर रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागातील रोज 5 ते 6 हजार असलेल्याची रुग्णसंख्या आता हजाराच्या घरात गेली. अत्यावश्यक सेवा नियमितपणे सुरू असल्यानं त्यात कोणतीही बाधा आली नाहीये. महापालिका प्रशासनानं सार्वजनिक आरोग्य विभाग आणि आपला दवाखाना या इथून 200 डॉक्टरांची कुमक मागवली आहे.